नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल मध्ये जी सफाई कामगार आणि भोजन सेवक या पदावर भरती निघाली होती, त्या भरतीची जी अंतिम निवड यादी आहे ती आणि भरपूर गटामध्ये जाहीर झालेली आहे। तर याची माहिती आपण घेऊयात आणि त्या यादीमध्ये तुम्हाला ती यादी कशी डाउनलोड करायची, कसं तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे चेक करायचं, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात। ही माहिती पाहण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील। चला तर मित्रांनो बघूयात जी अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे ती कोणकोणत्या गटाची झालेली आहे आणि ती यादी कशी पाहायची बघूयात। तर मित्रांनो तुम्हाला ही यादी पाहण्यासाठी यायचं आहे महाराष्ट्र SRPF.government.in या वेबसाईटवर। तुम्ही आलात की तुम्हाला खाली इथं जलद दुवेच्या वर सुद्धा दिसेल आणि प्रक्रिया हे एक ऑप्शन आहे, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। ती प्रक्रिया या सेक्शन मध्ये तुम्ही आलात की तुम्ही इथं रेंज ग्रुप नि आहे सिलेक्शन करू शकता, डेट नि आहे त्यांचे डिटेल्स इथं पाहू शकता। तर इथं SRPF गट एक पुण्यासाठी जर बघितलं तर इथं जे त्यांची यादी आहे ती 8 फेब्रुवारीला जाहीर झालेली आहे। महत्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत, 3 फेब्रुवारी वर्ग 4 भरती प्रक्रिया व्यावसायिक चाचणीसाठी इथं बोलवण्यात आलं होतं। तर इथे महत्वाची सूचना पुणेसाठी आली, ग्रुप 2 पुणेसाठी पाहिलं तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे वर्ग ड 4th श्रेणी भोजन भरती उमेदवार यांच्याकरिता इथं मस आहेत, पण याच्या सिलेक्शन यादी आता इथं बघा SRPF ग्रुप 5 दौंडची ही जी यादी आहे आहे। प्रॅक्टिकल टेस्ट टाइमसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी इन्स्ट्रक्शन त्यांनी माहिती दिलेली आहे। SRPF गट 7 दौंडसाठी निवड यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे 5 जानेवारीला आणि सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी सुद्धा इथं जाहीर झालेली आहे आणि ही आहे 2019 पोलीस भरतीची। इथं राज्य राखीव पोलीस बल गट 8 मुंबईसाठी जर आपण बघितलं लास्ट अपडेट त्यांची आहे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 गोरेगाव मुंबई वर्ग ड भरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तर इथं सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित झालेली आहे राज्य राखीव पोलीस बल गट 8 मुंबईसाठी। ग्रुप 10 सोलापूर, तर इथं व्यावसायिक चाचणीचे गुणपत्रक जे आहे ते जाहीर झालेले आहे, तर इथून तुम्ही गुणपत्रक सुद्धा पाहू शकता त्यांचे। खाली जर SRPF ग्रुप 11 नवी मुंबईसाठी राज्य राखीव पोलीस बल इथं चाचणीची गुणवत्ता यादी जी आहे ती गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे, ती सुद्धा इथून तुम्ही पाहू शकता। नानवीच दौंडसाठी जी आहे 20 फेब्रुवारीला इथं काही उमेदवारांना व्यावसायिक चाचणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे, तर 27, 28 फेब्रुवारी 2022 आणि 1 मार्च 2022 कोणत्या उमेदवाराला हजर राहायचंय त्याची लिस्ट तुम्ही इथून डाउनलोड करू शकणार आहात। SRPF गट 3 जालन्यासाठी सफाई कामगार व्यावसायिक गुणांची यादी जाहीर झालेली आहे, ती यादी तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर इथून जर ही यादी आपण डाउनलोड केली तर ही यादी कशा प्रकारे तुम्हाला दिसेल ते इथं पाहूयात। त्याच्या अगोदर आपण बघूयात आणखी कोणकोणत्या ग्रुपच्या याद्या जाहीर झाल्या। SRPF ग्रुप नागपूर, तर इथं ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्या उमेदवारांनी ध्यानात ठेवा, राज्य पोलीस बल पत्रक आलेलं होतं 14 तारखेला। अमरावतीसाठी जे 24 जानेवारीची लास्ट सूचना आहे, हिंगोली जिल्ह्यासाठी पण यादी आलेली आहे, तर वर्ग 4 वरती अंतिम निवड यादी त्यांची आलेली आहे आणि प्रतीक्षा यादी सुद्धा आलेली आहे। ही आलेली आहे हिंगोली गटसाठी, तर हिंगोली गटमधून ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांनी इथून माहिती पाहू शकता। गोंदियासाठी जे आहे गोंदियासाठी सुद्धा इथं राष्ट्रीय बटालियन 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया वर्ग 4 सर्वपूर्ती निवड यादी गोंदियाची सुद्धा निघाली आहे। अशा सर्व गटा वेगवेगळ्या घडामोडी झालेल्या आहेत यादी सहज पाहू शकता। तर ज्या उमेदवाराची निवड यादी लागलेली आहे तर त्यांना त्या वेळेवर हजर राहायचं आहे। इथे निवड यादी जी आहे ती अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसणार आहे, वर्ग 4 भरती 2021-22 सफाई कार्यासाठी ही सूचना आहे जालण्यासाठी, तर ही आपण डाउनलोड केलेली आहे, इथून तुम्ही
पाहू शकता की कोणकोणते उमेदवार तुमच्या अर्जाचा क्रमांक इथे दिलेला असेल आणि गुणाची यादी तुम्हाला इथं मिळणार आहे. तर ग्राउंड साठी तुम्हाला 5 गुण, टॉयलेट क्लिनिंग साठी 18, रूम क्लिनिंग साठी 15. तर हे सगळी गुण यादी जी आहे, गुणवत्ता यादी इथं जाहीर झालेली आहे. निवड यादी सुद्धा काही ग्रुपमध्ये झालेले आहे, ज्याच्यामध्ये हिंगोलीचं समावेश आहे. तर अशी यादी तुम्ही डाउनलोड करा, तुमचं नाव तिथं आहे का नाही बघा, आणि त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. आता इथं अंतिम निवड यादी जी आहे 19 फेब्रुवारीला जारी झालेली आहे हिंगोली गटसाठी. तर सफाईकार आणि भोजन सेवकसाठी ही अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे हिंगोली गटमधून. तर इथं ती यादी आपण डाउनलोड केली तर तुमचं नाव आणि सगळी डिटेल्स तुम्हाला या यादीमध्ये दिसणार आहे. तर हिंगोलीसाठी ही फायनल सिलेक्शन लिस्ट जी जारी झालेली आहे ती फायनल सिलेक्शन लिस्ट एकदा तुम्ही पाहू शकता. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक रिक्त असलेल्या भोजन सेवक आणि सफाईगार पदासाठी 28 जानेवारी ते 1-2 पर्यंत वर्ग 4 आयोजित करण्यात आली होती. ती परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याची जी यादी आहे ती फायनल यादी इथं जाहीर झालेली आहे. तर या उमेदवाराला 23 फेब्रुवारी 22 रोजी 10 वाजता समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बल 12 येथे हजर राहायचं आहे. ती चारित्र्य पडताळणीसाठी इथं हजर तुम्हाला राहायचं आहे. याच्यामध्ये जे पहिला एक उमेदवार आहे खुडे सुमित्रा यशवंतराव, ही निवड झालेली आहे अंतिम यादीमध्ये. त्यानंतर इंगळे अर्जुन बापूराव आणि दळवे अर्चना विश्वनाथ असे हे उमेदवार इथं निवड झालेले आहे. त्यांचे फायनल सिलेक्शन इथं झालेले आहे आणि वेटिंग लिस्ट जी आहे वेटिंग लिस्ट सुद्धा इथं लागलेली आहे. वेटिंग लिस्टमध्ये माणिक रंगनाथराव नवघरे आणि खाली जे दुसरे आहेत चिलगर भास्कर पंजाबराव वरड गोपीचंद रमेश हे वेटिंग लिस्ट मध्ये आलेले आहेत. तर ही झाली होती भोजन सेवकची. सफाईगार साठी सुद्धा दत्ता सोनाजी शिलारे, त्यानंतर आणखी उमेदवार जे आहेत ते इथं अवसरमल बालू भिकाजी शेख अखिल मंजूर हे सिलेक्ट झालेले आहेत. यांच्यासाठी अटेस्टेंट फॉर्म जे आहे ते इथून खालून तुम्ही पाहू शकता. हा फॉर्म तुम्हाला भरून सोबत न्यायचा आहे. तर ही हिंगोली जिल्ह्यासाठी यादी होती. असे सगळ्या जिल्ह्याची यादी सगळ्या ग्रुप लवकरच लागेल. तर सर्व मित्रांना विनंती करतो की रेग्युलर SRPFच्या त्या वेबसाईटवर तुम्हाला अपडेट राहायचं आहे. ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले आहेत तर तिथं ज्या जिल्ह्याचे रिझल्ट लागतील तिथं तुम्हाला पाहायचं आहे तुम्ही कोणत्या यादीत आलेला आहात, कुठं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही माहिती या वेबसाईटवरून मित्रांनो ही माहिती तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला नेहमी मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.